नमस्कार मित्रों, आज शिवजयंती निमित्त जेनेसिस इन्स्टिट्यूट ऑफ राधानगरी तर्फे शाहूंच्या पदवर्षानं पावन झालेल्या राधानगरी या शहरामध्ये आम्ही स्वच्छता मोहीम आयोजित केलेली आहे। तर आमचा जो ग्रुप आहे तो आता आम्ही अंबाबाई मंदिर या एरियामध्ये स्वच्छता करत आहे। तर आमचे विद्यार्थी बघा, हा सगळा मंदिर परिसर आहे आणि या ठिकाणी स्वच्छता करत आहेत सगळे। त्याच्यानंतर अंबाबाईच्या मंदिरासमोर शाहू महाराजांनी बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे, त्याच्या परिसरात पण थोडी स्वच्छता होती, ती पण क्लीन करण्यात आलेली आहे। इथं थोडंसं हे होतं कचरा, इवन झाडं देणं होती तिथं, हे ह्या ठिकाणी पण होती। इवन हा जो एरिया होता, या एरियामध्ये बरंच म्हणजे कागदाचे म्हणजे बाकीचं काही ते स्टार वगैरे खाऊन टाकलेलं पुढे असतात किंवा बाकीचं काही पण अशी कागद पडलेली होती, पानं पण भरपूर पडलेली होती, ती सगळी क्लीन केलेली आहेत। आणि फर्दर बराचसा एरिया असा मस्त झालेला आहे हा। आता इकडं परिसर जर बघितला तुम्ही तर मंदिराचा परिसर बघितला तर परिसरामध्ये बराचसा जेवढा कचरा होता तो मुलांनी बऱ्याचशा प्रकारे जमा केलेला आहे। इथं बघा, मगाशी पण तुम्हाला तिथं दाखवलं त्या ठिकाणी पण, हा जो तिथला म्हणजे ओपन हॉल आहे म्हणजे ओपन स्टेज आहे, हा पण एरिया बराचसा क्लीन केला आहे। हा जो बसण्याचा जागा आहे तो पण एकदम, आता इथं बघितलं तर हा टोटली स्वच्छ दिसतोय, तर लोटल्यामुळे पूर्ण जेवढा कचरा होता तो सगळ्याच्या सगळा क्लीन झालेला आहे। हा एरिया मगाशी तुम्हाला दाखवलेला होता मी, हा इकडून असा हा सगळा हा जो सगळा परिसर होता याच्यामध्ये पण इतका म्हणजे जास्त म्हणा नाही, थोडा थोडा कचरा होता इकडं, कारण मंदिरासमोरचं बरंच मंदिर कमिटीने लोटलेलं असतंय, दररोज डेली क्लीन केलेलं असतंय। ह्या एरियात काही नव्हता, त्या साईडला फक्त जी बाजारपेठ आहे आणि मेन रोड आहे त्या साईडला थोडंसं क्लीन नव्हता एरिया। ह्या ठिकाणी पण बराचसा असा म्हणजे झाडाची पानं पडलेली होती, म्हणजे कचरा असं म्हणता येत नाही, झाडाची पानं त्यांनी पडलेली होती। हा साईडचा एरिया आहे तो पण मोस्ट ऑफ क्लीन केलेला आहे बऱ्यापैकी, म्हणजे मेजर जे प्लास्टिक वगैरे आहे ते आम्ही कवर केलेलं आहे। तर हे जर बघितलं तर हा इथं ह्या ठिकाणी जो कचरा साठलेला होता तो ह्या ठिकाणी जमा केलेला आहे। आता थोड्या वेळानंतर काय होईल की ग्रामपंचायतीची गाडी येणार आहे, त्याच्यामध्ये हा सगळा कचरा भरला जाईल, त्याचाच वेट करतोय मी। मोस्ट ऑफ जेवढं हा एरिया होता तो क्लीन झालेला आहे। आता ह्याचा कसा हा आमच्या ग्रुपकडे दिलेला एरिया होता, त्यामुळे मोस्ट ऑफ तो क्लीन झालेला आहे। फर्दर अजून बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे पूर्ण राधानगरीमध्ये बऱ्याच ठिकाणी ते क्लीन म्हणजे ग्रुप पाडले त्याप्रमाणे क्लीन करायला चालू आहे।
हा जो ग्रुप आहे आपल्याला दिसतोय तो रेश्मा मॅडमचा आहे. रेश्मा मॅडम त्याच्याशी काय जे वर्क केलं ते सांगतील तुम्हाला. बघ फ्रंट कॅमेरा. आम्ही स्वच्छता अभियान अंतर्गत एस टी स्टँड राधानगरी तिथून अंबाबाई मंदिर हा जो मेन रोड बाजारपेठ हा एरिया आहे तो स्वच्छ करत कवर केलेला आहे. तिथून आम्ही हा पूर्ण बी फार्मसी आणि याचा ग्रुप घेऊन खाली आलेलो आहोत. पूर्ण सगळे टीम आपले स्वच्छता सैनिक आहेत हे सगळे. तुमचे शस्त्र पण दाखवा. धन्यवाद. आता हे सगळेच ग्रुप बघताय की सगळे एकत्र आले आहेत सगळे आणि आता परत जिथून आम्ही स्टार्ट केलेलं त्या ठिकाणी चालले आहेत. जे ग्रामपंचायत राधानगरी होतं त्याच्यामध्ये तिथून आम्ही स्टार्टिंग केलेलं तर तिथून. बरं मॅडम, तुमच्याकडे कुठला ग्रुप दिलेला एरिया कुठला होता? आमच्याकडे बस स्टॉप. बस स्टॉपचा एरिया होता. ओके ओके. म्हणजे तुम्ही रेश्मा मॅडम सोबत. ओके ओके ओके. आता ह्या मॅडम आले आहेत. मॅडम, तुमच्याकडे ग्रुप कुठला होता? एरिया कुठला होता? स्टँड कर म्हणजे तुम्ही पण स्टँडमध्येच होता. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आपल्याकडे समोर ग्रुप जो दिसतोय डीसीपी सेकंडचा युनायटेड डीसीपी तर त्याच्यासोबत मॅडम आहेत. तर मॅडम काय सांगाल आजच्या ह्याच्या? आज शिवजयंती. तर शिवजयंती निमित्त आपण एक वेगळा उपक्रम राबवतोय. शिवजयंती म्हणजे काय तर कायम सुट्टी असाच कन्सेप्ट आतापर्यंत चालू झालाय. पण शिवजयंती निमित्त एक वेगळा उपक्रम म्हणून आपण स्वच्छता मोहीम चालू केली आहे. आपण एक वेगवेगळे ग्रुप तयार करून आपण गावातल्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या चौकांमध्ये जाऊन कचरा जो आहे तो गोळा केलेला आहे आणि तो जो काही घंटागाडी आहे त्याच्यामध्ये आम्ही कलेक्ट केलेला आहे आणि विद्यार्थ्यांना अशाच प्रकारे गावाकडूनही सहकार्य मिळू दे आणि सगळ्यांनीच अशा प्रकारचे उपक्रम विविध महापुरुषांच्या जयंतीनिमित्त राबावे आणि शिवजयंतीनिमित्त सगळ्यांना पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा. थँक्यू. जय भवानी. जय शिवाजी. जय शिवाजी. जय भवानी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. आपण राधानगरी ग्रामपंचायत मध्ये आलेलो होतो आणि तर राधानगरीच्या सरपंच सौ शेट्टी वहिनी आपल्याशी बोलतील. नमस्कार. आज जेनेसिस इन्स्टिट्यूटतर्फे आपल्या राधानगरीमध्ये शिवजयंतीनिमित्त स्वच्छता मोहीम आयोजित केली होती. या स्वच्छता मोहीममध्ये सर्व विद्यार्थी, जेनेसिसचा सर्व शिक्षक स्टाफ, कर्मचारी स्टाफ सर्वजण आपल्या राधानगरीमध्ये सकाळपासून स्वच्छता घेत होते. ठिकठिकाणी स्वच्छता करून झाली. त्यानंतर आमच्या ग्रामपंचायतमध्ये शिवाजी महाराजांचं फोटो पूजन होईल. त्यानंतर मुलांना आमच्या ग्रामपंचायततर्फे थोडंसं चहा नाश्ताची सोय केलेली आहे. तर ग्रामपंचायत आणि जेनेसिसतर्फे आज राधानगरीमध्ये शिवजयंतीनिमित्त स्वच्छता मोहीम चांगल्या प्रकारे पार पडली आहे. धन्यवाद.